सब्सक्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सीझनपूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैनाची येथे विक्री झाली नाही, तो येथे अनसोल्ड राहिला। तर असा अनुभवी खेळाडू येथे का अनसोल्ड राहिला याबद्दलच संपूर्ण कारणे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज आम्ही 500 लाईकचे टार्गेट ठेवलेले आहे, जे की तुम्ही नक्कीच पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधीच तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला तर सुरू करूयात। तर मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सीझनपूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैनाची येथे विक्री झाली नाही, तर तो या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला। तर मित्रांनो, हे पाहून त्याचे चाहते देखील खूप निराश झाले आणि आश्चर्यचकित देखील झाले, कारण अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश रैनाला मेगा लिलावदरम्यान कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नाही, जे की मित्रांनो चेन्नईने देखील त्याच्यावर विश्वास दाखवला नाही। तर आता चेन्नईच्या फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी येथे याचे कारण सांगितले आहे। तर मित्रांनो, ते सांगण्याआधी या डावखुऱ्या क्रिकेटपटूला आयपीएलचा भरपूर अनुभव आहे, तर या T20 लीगमध्ये त्याचे 205 सामने त्याने खेळले असून एक शतक तसेच 39 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 5528 धावा या केल्या आहेत। तर गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपद देखील त्याने सांभाळलेले आहे। तर कोरोना व्हायरसमुळे 2020 हंगामातून त्याने माघार घेतली होती, तर शेवटचा सीझन हा त्याच्यासाठी खास नव्हता आणि त्याने 12 सामने येथे खेळले होते, ज्यात त्याने एक अर्धशतकाच्या मदतीने 160 धावा या केल्या होत्या। तर मित्रांनो, अशा क्रिकेटपटूला चेन्नई सुपर किंग्सने देखील का विकत घेतले नाही याबद्दलच बोलायचं झालेच, तर चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्वतः फ्रँचायझीने जारी केलेल्या व्हिडिओ क्लिपद्वारे सांगितले की रैना हा 12 वर्षांपासून CSK साठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे, अर्थात रैनाला खरेदी न करणे आमच्यासाठी देखील खूप कठीण होते, परंतु त्याचवेळी तुम्ही हे देखील समजून घेतले पाहिजे की संघाची रचना तसेच संघातील फॉर्म आणि खेळाडूंवर अवलंबून असतो, म्हणूनच येथे रैनाला त्यांनी घेतले नाही। तर ते पुढे म्हणाले की फॉर्म आणि कॉम्बिनेशन हे एक कारण आहे, तो या संघात बसणार नाही असे आम्हाला वाटते। तर काशी विश्वनाथन हे पुढे म्हणाले की चेन्नई संघाला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसची उणीवा असेल। प्लेसिस हा 2011 संघाकडून खेळत आहे आणि गेल्या वर्षी त्यांच्या विजेतेपदाच्या मोहिमेचा भाग देखील तो होता। तर फॅफ यंदा रॉयल चॅलेंज बेंगलोरचे प्रतिनिधित्व करणार आहे। तर मित्रांनो, येथे अर्थात बोलायचं झालेच तर येथे सुरेश रैनाचा फॉर्म आणि त्याचा एज फॅक्टर देखील येत होता, जे की त्याचे वय देखील झाले आहे आणि त्याचा पहिल्यासारखा फॉर्म आता राहिलेला नाही, आणि त्यामुळेच मित्रांनो आता चेन्नई सुपर किंग्ज देखील त्यांचे फ्युचर पाहून आता त्याला देखील आपल्या संघात सामील करून घेतलेलं नाही, आणि हेच कारण आहे की सुरेश रैना हा IPL मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला। तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा, तसेच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्वक आणि क्रिकेट संबंधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एकदा अशी एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। आधी तुम्ही आमचे व्हायरल गोष्टी शॉर्ट्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, येथे तुम्हाला फक्त 30 सेकंदात दररोज नवीन नवीन फॅक्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील, त्यामुळे आत्ताच जाऊन हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा।